नमस्कार, मी आज ती आता पहिलीचं एक छोटस बडबडगीत घेणार आहे. तर त्या बडबडगीताची सुरुवात आपण करणार आहोत. मुलांना इकडे लक्ष द्या. सृष्टी बेटा, हे चित्र कशाचं आहे? आंबा. व्हेरी गुड. बरोबर आहे का? हे चित्र कशाचं आहे बाळांनो? गुड. शिवम, तू सांग हे चित्र कशाचं आहे बेटा? केळी. गुड, छान. बरोबर आहे का रे? केळीचं चित्र आहे का हे? हो. गुड. मनस्वी बाळा, हे चित्र कशाचं आहे बेटा? सफरचंद. व्हेरी गुड. बरोबर आहे का रे? सफरचंदच आहे का हे? वा, तर तुम्हाला सर्वांना फळांची ओळख आहे. अजून कोणकोणती फळं आहेत बरं सांगता येतील का तुम्हाला? सांग शिवम, अजून कोणतं फळ आहे? परत सांग. कलिंगड. व्हेरी गुड. अजून मनस्वी, अजून एका फळाचं नाव सांग बेटा. अननस. व्हेरी गुड. तर ही जी सर्व फळं आहेत हे कुठे येतात रे फळं? शेतामध्ये येतात का बाजारात येतात? पण बाजारात कधी येतात? शेतात आल्यानंतरच येतात बर का. मग बाजारात फळे येतात बरोबर. मग बाजारामध्ये फळे आल्यानंतर आपल्या घरी कसे येतात सांगा बघू. आपल्या घरी फळे कसे येणार? कोणी कोणीतरी गेल्यानंतर आपण आणतो किंवा आपली आई आणेल, आपले बाबा आणतील, आजी आजोबा आणतील बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? ते फळे आणण्यासाठी बाजारात जावं लागतं बरोबर की नाही? बाजारात जावं लागतं. मग आता आपण बाजारात कशाने जातो? कसं जातो आपण बाजारामध्ये? चालत जातो. शिवम, तू कसं जातो बेटा? गाडीवर. व्हेरी गुड. मनस्वी, तू कशी जातेस? चालत. बघा, आपण बाजारात जाताना कोण चालत जातो, कोण गाडीवर जातो, है की नाही? कोण ऑटोमध्ये सुद्धा जाऊ शकतो, है की नाही? कोण कोण बसमध्ये जाऊ शकतात, जातात की नाही? आपले आजी आजोबा असतील तर बघा बसमध्ये जातात बाजार. तर आज आपण या पाठामध्ये गाडी, या पाठामध्ये गाडीने बाजारातले फळं आणण्यासाठी, गाडीने आणण्यासाठी जाणार आहोत.